तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग नववा विषय इतिहास राज्यशास्त्र यामधील राज्यशास्त्र या, या विषयातील प्रकरण चौथं ज्याचं नाव आहे संयुक्त राष्ट्रे हे आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम या प्रकरणात नवीन काय शिकणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली या संघटनेची उद्दिष्टे तत्त्वे रचना आणि शांतता रक्षणातील तिची भूमिका यांचा अभ्यास या प्रस्तुत प्रकरणात आपल्याला करावायचा आहे म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरिता कोणती संघटना स्थापन झाली तिचं नाव आहे संयुक्त राष्ट्र संघटना आणि या संयुक्त राष्ट्रे संघटनेची कार्य काय आहेत मार्गदर्शक तत्त्व काय आहेत उद्दिष्ट काय आहे तिची रचना कशी आहे आणि शिवाय शांतता रक्षणात तिने आतापर्यंत कोणकोणत्या भूमिका पार पाडलेल्या आहेत या सर्वांचा अभ्यास या प्रकरणात आज आपण करणार आहोत तर सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रे यांची पार्श्वभूमी आपल्याला पाठांतर्गत सांगण्यात आलेली आहे की विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच दोन महायुद्ध झाली म्हणजे प्रथम महायुद्ध आणि द्वितीय महायुद्ध मग आता या महायुद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली हजारो करोडो जे लोक होते ते सुद्धा मृत्युमुखी पडले आणि अतोनात हानीसुद्धा झाली यामध्ये वित्तहानी आहे आणि अनेक म्हणजे संपूर्ण मानवी जात ही नष्ट होण्याच्या मार्गावर येईल की काय अशा प्रकारची परिस्थिती या दोन महायुद्धांमुळे जगावर येऊन ठेपलेली आपल्याला दिसून येते मग आता या यासारखे यासारखे युद्ध हे पुन्हा पुन्हा होऊ नये जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि त्यासाठी एखादी जागतिक पातळीवरची यंत्रणा निर्माण केली पाहिजे म्हणजे अशी एखादी संघटना निर्माण केली पाहिजे की जी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण जगाला मदत करेल आणि संपूर्ण जगातील ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत जे काही भांडण आहेत ते युद्धाच्या मार्गाने न सोडवता विचारविनिमयाच्या मार्गाने आणि आपापसात चर्चा वाटाघाटी करून त्या ती सोडवेल अशा प्रकारची संघटना ही अस्तित्वात यावी अशा प्रकारचा एक विचार पुढे आला आणि त्यातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली तर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे ही संघटना अस्तित्वात आली मग आता पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे हा विचार पुढे आला म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर जो राष्ट्रसंघ हा अस्तित्वात आला तो काही फारसा यशस्वी होऊ शकला नाही कारण पहिल्या महायुद्धानंतर जी राष्ट्र हरलेली होती आणि जी राष्ट्र विजयी झालेली होती त्या दोनही राष्ट्रांमध्ये आपापसात बेबनाव होता आपापसामध्ये धुसफूस होती द्वेष होता बदल्याची भावना होती आणि त्यामुळे राष्ट्रसंघ या सर्व राष्ट्रांवर नियंत्रण ठेवू शकलं नाही आणि त्यामुळे द्वितीय महायुद्ध हे अस्तित्वात आलं आणि द्वितीय महायुद्ध झाल्यानंतर या महायुद्धामध्ये जो अणुबॉम्बचा वापर करण्यात आला त्या अणुबॉम्बच्या वापरामुळे महायुद्ध हे किती भयंकर होऊ शकतं याची जाणीव संपूर्ण जगाला झाली आणि त्यामुळे अशी विनाशकारी जी युद्ध आहेत ती थांबली पाहिजे जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि मानवजातीला शांततेने जगता येऊन त्यांचा सर्वांगीण विकास हा घडून ते आणू शकले पाहिजे याकरिता ही युद्ध थांबवणे ही संपूर्ण जगाची सामूहिक जबाबदारी आहे असा एक विचार द्वितीय महायुद्धानंतर अस्तित्वात आला मग ज्या वेळेला अशा प्रकारची जाणीव ही सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण झाली आणि जगातल्या बहुतांश राष्ट्रांना जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी असं वाटू लागलं तर अशा जाणीवेतून संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना दुसरे महायुद्ध संपण्यानंतर करण्यात आली पुढे मग संयुक्त राष्ट्र राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम म्हणजे कशा पद्धतीने कारण संयुक्त राष्ट्र संघटना ही काही एकाएकी अस्तित्वात आलेली नव्हती त्यासाठी बऱ्याच राष्ट्रांनी योगदान दिले बऱ्याच राष्ट्रांनी प्रयत्न केले आणि मग ही संघटना अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते तर त्याचा कालखंड आणि त्याचा कालानुक्रम हा या मुद्द्यांमध्ये देण्यात आलेला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांच्यामध्ये अटलांटिक करार झाला आणि या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला की दुसऱ्या महायुद्ध जेव्हा चालू होतं त्या दरम्यान चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट या दोघांमध्ये एक करार झाला ज्याचं नाव सांगितलं आहे अटलांटिक करार आणि या करारानंतर या कराराअंतर्गत या करारानुसार असं ठरवण्यात आलं की युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्याकरिता जगामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्याकरिता एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय या अटलांटिक कराराअंतर्गत घेण्यात आलेला होता मग या निर्णयावर एकोणीसशे चौवेचाळ आणि एकोणीसशे पंचेचाळमध्ये झालेल्या दोस राष्ट्रांच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली व त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या कराराचा मसुदा तयार केला गेला आणि मग एकोणीसशे चौवेचाळ पंचेचाळ या कालखंडामध्ये या दोन राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या कायमस्वरूपी संघटनेच्या बाबतीत ही विस्तृत चर्चा करण्यात आली आणि या चर्चेतून एक मसुदा एक प्रोग्रॅम ज्याला आपण म्हणतो एक कार्यक्रम एक लिखित स्वरूपाचा कार्यक्रम अशा प्रकारच्या संघटनेची निर्मिती करण्याकरिता तयार करण्यात आला अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पन्नास राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली आणि मग अमेरिकेतील सान फ्रान्सिस्को सान फ्रान्सिस्को एक शहर आहे येथे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पन्नास राष्ट्रांचे जे प्रतिनिधी होते त्यांनीसुद्धा या जो तयार केलेला मसुदा आहे आणि कायमस्वरूपी जागतिक संघटना निर्माण करण्याचा जो विचार होता या पन्नास राष्ट्रांनी सान फ्रान्सिस्को येथे एकत्र येऊन यावर चर्चा केली आणि चर्चा करून संयुक्त राष्ट्राची सनदसुद्धा तयार केली की अशा प्रकारची एक जागतिक संघटना निर्माण करूया की जी संपूर्ण जगावर काय करेल नियंत्रण प्रस्थापित करेल आणि कशाकरिता जागतिक शांतता प्रस्थापित करण्याकरिता आणि त्यातून संयुक्त राष्ट्राची सनद ही तयार करण्यात आली की अशा प्रकारची संघटना म्हणजे जी संयुक्त आहे म्हणजे संपूर्ण जगाची एक जागतिक पातळीवरची संघटना आणि त्या संघटनेची सनद त्या संघटनेची सनदी तयार करण्यात आली या सनदेवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि मग या पन्नास राष्ट्रांनी या सनदेला मान्यता दिली आणि त्या सनदेवर सगळ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि युद्ध संस्थाच म्हणजे द्वितीय महायुद्ध संपल्याबरोबर चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रे ही संघटना स्थापन करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे सार्वभौम म्हणजे काय जे स्वतंत्र राष्ट्र होते त्या पन्नास राष्ट्रांमध्ये जे सर्व स्वतंत्र राष्ट्र हो, एकत्र आले आणि त्यांनी या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केली आणि म्हणून काय म्हटलेलं आहे संयुक्त राष्ट्रे ही संघटना सौरभम राष्ट्रांची संघटना आहे मग आता पुढे आहे संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रे ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे सुरुवातीस केवळ पन्नास देश या संघटनेचे सदस्य होते आज ही संख्या एकशे त्र्याण्णववर गेलेली आहे ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकत्र येतात संयुक्त राष्ट्रांची काही निश्चित उद्दिष्टेसुद्धा आहेत तर आता संयुक्त राष्ट्र संघटना ही जगातील म्हणजे संपूर्ण जगाने संपूर्ण जगातील राष्ट्र एकत्र येऊन तयार झालेली जगातील एक सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची संघटना आहे सुरुवातीला केवळ यामध्ये पन्नास सदस्य राष्ट्र होते आज ही संख्या एकशे त्र्याण्णववर गेलेली आहे कदाचित आज दोन हजार वीसमध्ये ती याच्यापेक्षाही जास्त असेल आणि ही सर्व सदस्य राष्ट्रे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर काय होतात एकत्र येतात म्हणजे कोणत्याही प्रकारची जी समस्या आहे जागतिक पातळीवरची जी समस्या आहे जसं युद्धजन्य परिस्थिती असेल दोन राष्ट्रांमधील वैमनस्य असेल दोन राष्ट्रांमध्ये चालू असलेलं युद्ध असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंगसारखे विषय असतील किंवा कोरोनासारखे विषय जे आहेत तर या सर्व प्रकारच्या समस्या या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये चर्चिल्या जातात आणि म्हणून काय म्हटलं आहे की संयुक्त राष्ट्र संघटना ही काय आहे की एक मोठं व्यासपीठ आहे की ज्या ठिकाणी जागतिक पातळीवरचे प्रश्न रा आणि त्यासंबंधीची चर्चा ही त्या ठिकाणी होते आणि विचारांची आदानप्रदान ही या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या व्यासपीठावर केली जाते आणि म्हणून म्हटलं आहे की ही सर्व सदस्य जेवढे राष्ट्र आहेत ते राष्ट्र संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर एकत्र येतात चर्चा करतात संयुक्त राष्ट्रांची काही निश्चित सुद्धा आहेत मग आता ही संघटना स्थापन झाली आहे तर त्याच्यामागे निश्चितच कोणती ना कोणते काय आहेत उद्दिष्ट आहेत थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त राष्ट्रे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्वात उप सर्व प्रकारच्या उपाययोजना करते पण या संयुक्त राष्ट्रे संघटना या संघटनेचा मुख्य उद्देश जगामध्ये जागतिक शांतता प्रस्थापित करणे हा आहे म्हणजे सर्वात जास्त जोर किंवा फोकस हा कशावर असतो संयुक्त राष्ट्र संघटनेचा जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न सर्व प्रकारच्या उपाययोजना ही संघटना करत असते मग आता त्यांची उद्दिष्ट कोणती आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेची जी उद्दिष्ट आहे ती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत की राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे की जगामध्ये जेवढे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असावेत की आपण बघतो की अनेक भारताच्याच आजूबाजूला जे देश आहेत तेच देश उगाच भारताशी वैमनस्य ठेवतात जसं पाकिस्तान आहे बांगलादेश असेल किंवा चीन असेल तर या सर्व राष्ट्रांमध्ये काही बाबतीत वैचारिक मतभेद असतात आणि हे वैचारिक मतभेद पुढे युद्धाचं स्वरूपसुद्धा घेतात तर असं होऊ नये जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याकरिता राष्ट्राराष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न संयुक्त ही करत असते पुढे दोन आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे की जेवढे काही आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील ते युद्धाच्या मार्गाने न सोडवता शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न वाटाघाटींच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न कोण करतं संयुक्त राष्ट्रसंघटना करते आणि या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्ध वृद्धिंगत वाढवण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघटना ही करत असते की जगामध्ये सुरक्षा सुरक्षिततेचं वातावरण निर्माण व्हावं प्रत्येक राष्ट्राला सुरक्षित वाटावं अशा प्रकारचे प्रयत्न हे कोण करतं संयुक्त राष्ट्रसंघटना ही करते पुढे मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे मानवी हक्क म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणे आकांक्षेप्रमाणे जगण्याचा काय अधिकार आहे त्याच्या मानवी हक्कांचं उल्लंघन हे युद्धजन्य परिस्थितीमध्ये होतं निरपराध नागरिक हे मारले जातात त्यांचे व्यवसाय बुडतात त्यामुळे त्यांना दारिद्र्य येतं अनेक लोक हे अपंग होतात तर मानवाचे जे मानवी हक्क आहेत त्या मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये ते मानवी हक्क हे त्याचे अबाधित राहावे त्याला मिळालेले जन्मता प्राप्त झालेले जे नैसर्गिक अधिकार आहेत ते त्याला प्राप्त व्हावेत त्या हक्कांचं आणि त्याच्या स्वातंत्र्याचं म्हणजे एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांवर आक्रमण केलं आणि ते राष्ट्र जिंकलं तर त्या लोकांना गुलाम म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात तर असं होऊ नये जगात कोणत्याही राष्ट्राबरोबर असं होऊ नये मानवी हक्कांचं म्हणजे ह्युमन राईट्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तर या ह्युमन राईट्सचं आणि त्याच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजेच ज्या त्याचं स्वातंत्र्य याचं जतन आणि संवर्धन व्हावं कोणाही व्यक्तीचं कोणत्याही राष्ट्रातील व्यक्तीचं त्याचे हक्क आणि त्याचं स्वातंत्र्य हे अबाधित राहावं याकरिता संयुक्त राष्ट्रसंघटना ही प्रयत्न करते याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हा देखील संयुक्त राष्ट्राचा हेतू आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही राष्ट्राचा विकास हा कशातून आर्थिक होतो आर्थिकतेच्या माध्यमातून होतो म्हणजे जेवढी त्या राष्ट्राचा व्यवसाय वाढेल उद्योग त्याचा वाढेल आणि जगातील इतर देशांशी त्याचा व्यापार व्यवसाय वाढेल तेवढ्याच त्या ते राष्ट्राचा काय होतो विकास घडून येतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हा संयुक्त राष्ट्रसंघाचा हेतू आहे म्हणजे शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच जगाज जगातील देशांमध्ये व्यापार व्यवसाय वृद्धिंगत व्हावा हा सुद्धा काय आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक हेतू आहे म्हणजे आर्थिक विकास व्हावा जगातील सर्व राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशादेशांमध्ये देवाणघेवाण वाढावी म्हणजेच आर्थिक सहकार्य वाढवणे हा सुद्धा काय संयुक्त राष्ट्रांचा एक हेतु मानला जातो सार्वभौम राष्ट्रांच्या राजनयिक विशेष अधिकारांचा आदर करणे दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे आंतरराष्ट्रीय कायदे कायद्यांचे व करारांचे पालन करणे हे सर्व सभासद राष्ट्रांचे कर्तव्य आहे किंवा आता या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे काही सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य सुद्धा काही नियम आहेत की त्या राष्ट्रांनी इतर देशांचा आदर करावा राजनैतिक जे काही विशेष अधिकार आहेत त्या विशेष अधिकारांचा त्या त्या, त्या राष्ट्रातील नागरिकांचा त्यांनी आदर करावा दुसऱ्या देशावर आक्रमण करू नये म्हणजे एकमेकांवर कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आक्रमण करू नये युद्ध करू नये आंतरराष्ट्रीय कायदे आणि जे काही नियम आहेत जे काही करार आहेत त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे व करारांचं पालन हे सर्व सभासद राष्ट्रांनी करावं अशा प्रकारचं त्यांचं हे कर्तव्य आहे हे कोण सांगतं संयुक्त राष्ट्र ही सभासद राष्ट्रांना सांगत असतं आणि म्हणून म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचं पालन हे प्रत्येक सभासद राष्ट्रांनी करणे हे काय आहे जे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सभासद राष्ट्र आहे त्यांचं कर्तव्य म्हणून सांगण्यात आलेलं आहे संयुक्त राष्ट्रे ही सार्वभौम राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे त्यामुळे साहजिकच ही ती काही तत्वांवर किंवा नियमांवर आधारलेली आहेत ती तत्वे थोडक्यात पुढील प्रमाणे सांगता येईल की संयुक्त राष्ट्र संघटना ही मुळातच काही सार्वभौम म्हणजेच जे, जे स्वतंत्र राष्ट्र आहे त्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे त्यामुळे साहजिकच या ही संघटना जी ती कही वर, कही आहे ती काही तत्वांवर काही नियमांवर आधारलेली आहे आणि हीच संघटना कशाला तर जगातल्या आणि ज्या काही मोठ्या संघटना आहे त्या प्रत्येक संघटना ह्या कोणत्या ना कोणत्या तत्त्वांवर आणि नियमांवर आधारलेले असतात आणि त्या तत्त्वांवर आणि नियमांवर चालूनच कोणतीही संघटना ही योग्य पद्धतीने व्यवस्थित आपला कारभार बघू शकते तर अशाच पद्धतीने संयुक्त राष्ट्र संघटनेलासुद्धा काय आहे काही तत्व आणि नियम आहेत तर ही तत्त्वे कोणती आहेत तर या तत्वांबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे मग आता या तत्वांमध्ये कोणकोणते मुद्दे हे समाविष्ट होतात तर पहिला मुद्दा आहे सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा समान असेल भौगोलिक आकार आर्थिक व लष्करी ताकद यावर आधारित राष्ट्राराष्ट्रांमध्ये भेदभाव केला जात नाही तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे जेवढे सभासद आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकशे त्र्याण्णव सभासद जे आहेत त्या प्रत्येकच सभासद राष्ट्राचा दर्जा हा कसा आहे समान आहे अमेरिका हे एक मोठं आणि बलाढ्य राष्ट्र आहे आणि भाल भारत किंवा पाकिस्तान नेपाळ किंवा श्रीलंका हे जर राष्ट्र सभासद असतील तर ते राष्ट्र त्याच्यापेक्षा कमी संयुक्त राष्ट्र संघटनेत मानले जाणार नाही म्हणजे दोनही राष्ट्रांचा ॲज अ सभासद म्हणून दर्जा हा काय असेल समान असेल मग त्यामध्ये सामील या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सामील असलेले जे राष्ट्र आहेत ते भौगोलिक म्हणजे क्षेत्रफळाने कितीही मोठे असो आकाराने कितीही मोठे असो किंवा त्यांची आर्थिक सुबत्ता ही जास्त असेल लष्करी ताकद ही जास्त असेल तरीही या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासदांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा केला जाणार नाही भलेही एक राष्ट्र कितीही मोठं असो लष्करी आर्थिकदृष्ट्या आहेत ते कितीही ताकदवान असो तरीही जे राष्ट्र त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्याही राष्ट्रांना तेवढाच सन्मान तेवढाच दर्जा समान हक्क या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये दिला जाईल अशा प्रकारचं पहिलं प्राथमिक तत्त्व हे त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं आहे संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांच्या स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा म्हणजे जे कोणते राष्ट्र हे सभासद आहेत त्या सभासद राष्ट्रांनी एकमेकांबरोबर कोणत्याही प्रकारचे वादविवाद युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण करू नये प्रत्येकाने प्रत्येकाच्या क्षेत्रफळाचा त्यांच्या सीमांचा आणि प्रत्येक राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या एकात्मतेचा जी काही तिथल्या राष्ट्रांमध्ये जी परिस्थिती असेल जी त्यांची संस्कृती असेल त्याप्रमाणे ते राष्ट्र वागत असेल आपला व्यवहार करत असेल तर या सर्वां एकात्मतेचा प्रत्येक सभासद राष्ट्राने काय करावा आदर करावा म्हणजे प्रत्येक सभासद राष्ट्रांना राष्ट्रांनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे आणि प्रत्येक राष्ट्राने आपल्या स्वातंत्र्याचा आणि इतरांच्या स्वातंत्र्याचा भौगोलिक एकात्मतेचा आदर करावा हे दुसरं तत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे तिसरं तत्त्व आहे सर्वच सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत जेवढे सभासद राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी आपापले जे काही वाद असतील सीमावाद असेल प्राणी पाणी प्रश्न असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जे वाद असतील ते सर्व विवाद शांततेच्या मार्गानेच सोडवावेत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला त्यांनी खतपाणी घालू नये किंवा कोणत्याही प्रकारची युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तरीही युद्ध करू नये अशा प्रकारचं तिसरं तत्त्व हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्राची रचना मग आता आपण सर्वात पहिले काय बघितले तत्वे की कोणत्या तत्त्वांवर संयुक्त राष्ट्र संघटनेची उभारणी ही झालेली आहे त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्राची रचना म्हणजे याचं या संघटनेचं स्ट्रक्चर कसं आहे कशा प्रकारच्या रचनेतून संयुक्त राष्ट्र संघटना ही आपलं कार्य करते आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते तर ही रचना आपण बघूया की संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्ये या संघटनेची रचना व कार्यपद्धती याविषयी माहिती दिलेली आहे की संयुक्त राष्ट्राची जी सनद तयार करण्यात आलेली आहे त्या सनदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघटना ह्या कशा पद्धतीने चालेल तिची कार्यपद्धती काय असेल तिची रचना कशा पद्धतीची असेल तिचे नियम तत्वे या सर्वांबद्दल माहिती तिच्या या सनदेमध्ये देण्यात आलेली आहे संयुक्त राष्ट्रांची सहा प्रमुख अंगे किंवा शाखा आहे की या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या काय आहेत सहा प्रमुख अंगे ही मानली जातात किंवा ज्यांना आपण शाखा म्हणू की वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्या आपण बघूयात की पहिली आहे आमसभा दुसरी आहे सुरक्षा परिषद तिसरी आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद चौथा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय पाचवं विश्वस्त मंडळ आणि सहावं आहे सचिवालय म्हणजे या विविध शाखांच्या माध्यमातून संपूर्ण जगाचा कारभार या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून बघण्यात येतो अशा प्रकारे या सहा अंगांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघटना ही काय करते आपली आपलं कार्य ही पार पाडत असते म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जी पहिली शाखा आहे तिला म्हणतात आमसभा दुसरी शाखा आहे सुरक्षा परिषद तिसरी आहे आर्थिक आणि सामाजिक परिषद चौथी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय पाचवी आहे विश्वस्त मंडळ आणि सहावं आहे सचिवालय या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेचं एक चित्र देण्यात आलेलं आहे मग आता पुढे आपण बघूया की जी पहिली शाखा आहे जिचं नाव काय आहे आमसभा की संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश हे आमसभेचे सदस्य असतात म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे ज्यामध्ये एकशे त्र्याण्णव सभासद हे सांगण्यात आलेले आहेत तर या एकशे त्र्याण्णव देशांचे सभासद हे काय असतात या आमसभेचे सभासद असतात म्हणजे सदस्य असतात देश श्रीमंत असो वा गरीब मोठा असो व छोटा सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा हा काय असतो समान असतो की आपण त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आपण पहिल्यांदाच बघितलं की सर्व सभासद राष्ट्रांचा दर्जा हा काय असतो समान असतो मग कोणतं राष्ट्र गरीब असो किंवा एखादं राष्ट्र श्रीमंत असतो आर्थिक किंवा लष्करीदृष्ट्या किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कि मोठं असो किंवा एखादं राष्ट्र अतिशय छोटं असो तर या सर्वच राष्ट्रांचा म्हणजे सर्वच सदवा सभासद राष्ट्रांचा राष्ट्रांचा दर्जा आणि स्थान हे काय असतं समान असते म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते म्हणजे प्रत्येक एकशे त्र्याण्णव सभासद राष्ट्र असतील तर प्रत्येक राष्ट्राला एक मत असतं म्हणजे एकशे त्र्याण्णव मते ही आमसभेमध्ये असतात म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एकमत असते प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत आमसभेचे अधिवेशन असते मग आता प्रत्येक डिसेंबर आणि सप्टेंबर सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये काय होतं यांच्या आमसभेचं अधिवेशन असतं म्हणजे त्यांचे मिटिंग्स भरतात एकशे त्र्याण्णव सभासद देशाचे प्रतिनिधी हे त्या ठिकाणी चर्चा करण्याकरिता सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये एकत्रित येतात मग आता या अधिवेशनात पर्यावरण निशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर काय होते चर्चा होते मग आता तिथे आमसभेमध्ये संपूर्ण जगातील सभासद राष्ट्रांचे सदस्य हे काय होतात एकत्र येतात आणि जगामध्ये जे काही विविध प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर तिथे चर्चा करतात मग ते प्रश्न पर्यावरणाशी संबंधित असू शकतात निशस्त्रीकरणाशी संबंधित असू शकतात किंवा युद्धजन्य परिस्थितीशी संबंधित असू शकतात किंवा आता जशी जा कोरोनाची जागतिक पातळीवरची साथ चालू आहे तर कोरोनाला अटकाव करण्या <coughs> करण्यासाठी कोणते प्रयत्न आपल्या आपल्याला करता येतील यासारखे प्रश्न त्या ठिकाणी चर्चेले जातात महिलांच्या सक्षमीकरणाकरिता कोणते प्रयत्न आपल्याला जगामध्ये करता येतील ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी प्रदूषण थांबवण्यासाठी पर्यावरणाचा ह्रास रोखण्यासाठी काय काय आपल्याला करता येईल अशा प्रकारचे जागतिक पातळीवरचे प्रश्न या आमसभेमध्ये सर्व सभासद राष्ट्र काय करतात त्यावर चर्चा करतात विचारविनिमय करतात आमसभेत निर्णय बहुमताने घेतले जातात आणि बहुमताने म्हणजे सर्वां सर्व सभासद राष्ट्रांचे विचार हे ऐकून घेतले जातात आणि स सभासद राष्ट्र ज्या कोणत्या प्रश्नांवर सर्व सभासद राष्ट्रांची संमती असेल म्हणजे जास्तीत जास्त सभासद राष्ट्रांची संमती असेल तर अशा प्रकारे बहुमताने निर्णय हे त्या ठिकाणी घेतले जातात हे निर्णय ठरावाच्या स्वरूपात असतात म्हणजे काय की प्रस्ताव ठेवले जातात आणि त्यावर मग एक प्रकारचं मतदान जसं आपण घेतो की एखाद्या प्रश्नावर किती मतं पडतात किती सभासद राष्ट्रांचा होकार येतो या प्रकारे त्या ठिकाणी ठरावाच्या स्वरूपात हे प्रश्न मांडले जातात आणि त्यावर सर्व चर्चा करून सभासद राष्ट्र हे आपापले निर्णय देतात म्हणजेच आमसभा फक्त ठराव करते कायदे मात्र करत नाही म्हणजेच हे ठराव म्हणजे काय प्रस्ताव मांडले जातात की हो एखाद्या पर्यावरणाचा प्रश्न असेल तर पर्यावरणाकरिता अशा प्रकारचे प्रयत्न केले जावेत यावर सर्व राष्ट्र हे बहुमताने निर्णय देतात आणि ही हे निर्णय हे ठरावाच्या रूपात आमसभेमध्ये मांडले जातात त्यावर चर्चा करण्याचं काम आणि हे ठराव मांडण्याचं काम हे कुठे होतं आमसभेमध्ये होतं परंतु आमसभेमध्ये मात्र कायदे तयार केले जात नाही म्हणजेच या ठिकाणी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की आमसभेमध्ये कोणत्याही प्रश्नावर चर्चा केली जाते आणि बहुमताने सर्व राष्ट्रांचे विचार लक्षात घेऊन बहुमताने त्या ठिकाणी ठराव हे पारित केले जातात परंतु कायदे मात्र तयार केले जात नाही सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्त्व आहे मग आता आमसभेचे महत्त्व का आहे की जगामध्ये जेवढे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर चर्चा करण्याचं काम कोण करते आमसभा करते म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी एकत्र येऊन चर्चा करू ते चर्चा करू शकतात याशिवाय महत्त्वाचे जे जागतिक प्रश्न आहेत त्या जागतिक प्रश्नांसंबंधी धोरण ठरवण्यासाठी त्यांना दिशा देण्याकरिता एक व्यासपीठ एक चर्चेचं व्यासपीठ म्हणून आमसभेचं महत्त्वही खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं पुढे आहे आमसभा कोणकोणत्या प्रकारचं कार्यही करते की सुरक्षा समितीवरील अस्थायी सभासदांची निवड करणे की आमसभा जी आहे की सुरक्षा समिती जी एक संयुक्त राष्ट्र संघटनेची जी एक सा शाखा आहे त्या संयुक्त राष्ट्र संघटनेची या सुरक्षा समितीवर जे अस्थायी सभासद निवडले ता ता जातात त्या अस्थायी सभासदांची निवड ही कोण करते आमसभाच करते पुढे आहे सुरक्षा परिषदेतील परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे की एक जी शाखा आहे सुरक्षा परिषद या सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे महासचिव म्हणजे सेक्रेटरी जनरल जे बनतात त्या संयुक्त राष्ट्र महासंघाच्या महासचिवाची महा आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड करण्याचं कामसुद्धा कोण करते आमसभा करते तिसरा आहे संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे जो संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो काही खर्च असेल तो खर्च कशा पद्धतीने चालावा कोणकोणत्या बाबींसाठी किती पैसा खर्च केला जावा या सर्व गोष्टींचं अंदाजपत्रक जे आहे त्या अंदाजपत्रकांना मान्यता देण्याचं काम सुद्धा कोण करते आमसभा करते मग पुढे आहे सुरक्षा परिषद की एक दुसरी शाखा आहे जिचं नाव आहे काय सुरक्षा परिषद सुरक्षा परिषदेमध्ये एकूण पंधरा सदस्य असतात त्यापैकी पाच सदस्य हे कायम तर दहा सदस्य हे अस्थायी स्वरूपाचे असतात की सुरक्षा परिषदेमध्ये एकूण पंधरा सदस्य सभासद असतात सदस्य राष्ट्र असतात त्यापैकी पाच हे कायम असतात आणि दहा हे काय असतात अस्थायी स्वरूपाचे असतात म्हणजे ते सतत बदलत असतात मग अस्थायी सभासदांची निवडणूक दर दोन वर्षांनी कोण घेते आमसभा करते या अस्थायी सभासदांची नेमणूक कोण करते दर दोन वर्षांनी आमसभा करते अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत की हे अमेरिका इंग्लंड चीन रशिया फ्रान्स हे का कोण आहेत सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत म्हणजे हे जे पाच सदस्य असतात जे कायमस्वरूपाचे असतात तर पाच सदस्यांमध्ये या राष्ट्रांच्या सभासदांचा समावेश होतो आणि इतर दहा सभ सब, सभासद जे आहेत ते दर दोन वर्षांनी काय होतात आमसभेमध्ये त्यांची निवड केली जाते मग आता हे जे पाच कायम सदस्य कायमस्वरूपी सदस्य राष्ट्र आहेत त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे नकार अधिकार म्हणजे काय वेटो म्हणजे एकीकडे संपूर्ण इतर जगातील राष्ट्रे आहेत त्या राष्ट्रांनी निर्णय घेतला की आपल्याला ही गोष्ट करायची आहे परंतु या पाच सभासद राष्ट्रांपैकी एका राष्ट्राने जरी त्या गोष्टीला नकार दिला तरी तो प्रश्न काय होत नाही आमसभेकडून पारित केला जात नाही म्हणजे एवढा महत्त्वाचा नकार अधिकाराचा अधिकार कोणाला आहे या पाच सभासद राष्ट्रांना आहे म्हणजे कायमस्वरूपी सभासद राष्ट्रांना आहे कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य आणि किमान चार सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे कायम सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तर निर्णय घेता येत नाही म्हणजे काय की कोणत्याही महत्वाचा प्रश्नाचा निर्णय असेल समजा इराण इराकवर निर्बंध लादायचे किंवा नाही एकशे त्र्याण्णव देश जे आहेत त्या त्र्याण्णव देशांपैकी पाच जे कायम सदस्य राष्ट्र आहेत इतर एकशे एकशे म्हणजे इतर राष्ट्रांनी जरी होकार दिला एकशे त्र्याण्णव सभासद राष्ट्रांपैकी इतर राष्ट्रांनी जरी होकार दिला आणि या पाच सभासद कायम सभासद राष्ट्रांपैकी एका राष्ट्राने जरी नकार दिला आणि चार अस्थायी सुद्धा नकार दिला तर अशावेळी काय होऊ शकत नाही कोणत्याही निर्णय हा घेतला जाऊ शकत नाही म्हणजे काय खूप महत्त्वाचा अधिकार वेटो ज्याला आपण म्हणतो तो महत्त्वाचा अधिकार हा कोणाकडे आहे या पाच सभासद राष्ट्रांकडे असलेला आपल्याला दिसून येतो ज्यामध्ये कोणाचा समावेश आहे अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन तर या कायमस्वरूपी सभासद राष्ट्रांमध्ये भारतालासुद्धा घेण्यात यावं यासाठी भारतसुद्धा अनेक वर्षापासून प्रयत्नरत आहे पुढे आहे सुरक्षा परिषदेची कार्य की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे की तिचं नावच सुरक्षा परिषद आहे की इतर राष्ट्रांना सुरक्षा प्रदान करणे याकरिता आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे हे सर्वात महत्त्वाची प्रमुख जबाबदारी सुरक्षा परिषदेची मानली जाते मग आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीत संघर्ष मिटून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ही सुरक्षा परिषद करते की आंतरराष्ट्रीय संघर्षाची परिस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा संघर्ष युद्ध मिटवून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरक्षापदी सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून केला जातो मग याकरिता आर्थिक निर्बंध लादणे किंवा आक्रमक राष्ट्रविरोधात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी पर एक पर्याय सुरक्षा परिषद ही सुचवते की संबंधित राष्ट्र म्हणजे ज्या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे किंवा युद्धाची संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे काही केल्या ते राष्ट्र ऐकत नाही तर अशावेळी त्या राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध म्हणजे जगातील इतर सदस्य राष्ट्रांशी त्यांचे व्यापार व्यवसाय हे बंद करणे अशा प्रकारचे आर्थिक निर्बंध लादणे किंवा त्यांच्यावर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेणे यापैकी एक कोणता तरी पर्याय हा कोण सुचवते सुरक्षा परिषद ही पर, पर सुचवत असते त्यानंतर आहे शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे कामसुद्धा कोण करतं सुरक्षा परिषद करतं की आपण आज बघतो आहे की संपूर्ण जग हे काय बनलेलं आहे एक स्फोटक ज्याला दारुगोळ्याचं गोदाम असं आपण म्हणू शकू कारण मित्रांनो एवढ्या अणवस्त्रांची निर्मिती संपूर्ण जगामध्ये झालेली आहे एवढ्या विनाशकारी अनेक अस्त्रांची निर्मिती झालेली आहे की आता हे अस्त्र आपण निर्माण तर केले परंतु ते नष्ट कसे करायचे ते नष्ट करण्याच्या भानगडीमध्ये संपूर्ण जग नष्ट होणार की काय पृथ्वीवरची मनुष्य जातच नष्ट होणार की काय अशा प्रकारची परिस्थिती हा आज निर्माण झालेली आहे म्हणून शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचं कामसुद्धा कोण करतं सुरक्षा परिषद करते की एवढे सगळे जे शस्त्रास्त्र निर्मिती होते तर त्यावर नियंत्रण त्यावर वचक हे निर्माण व्हावा जगामध्ये अशी अनिर्बंध शस्त्रास्त्र निर्मिती होऊ नये याकरिता योजना तयार करण्याचं काम प्लॅनिंग तयार करण्याचं काम हे कोण करतं सुरक्षा परिषद ही करत असते आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आणि संयुक्त राष्ट्रांचा महासचिव निवडण्यात सुरक्षा परिषदेचा सहभाग असतो मग जी प्रथम शाखा आहे आमसभा या आमसभेच्या बरोबरीने ती काय करते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील किंवा संयुक्त राष्ट्रासंघाचा जो महासचिव असतो यांच्या निव नियो, निवडणुकीमध्ये किंवा यांना निवडण्यात सुरक्षा परिषद ही काय करते आमसभेला मदत करत असते मग सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप हे अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या सुधारण्या सुचवल्या जात आहे की मग आता ही सुरक्षा परिषद जी आहे की ज्यामध्ये पाच कायमस्वरूपी सदस्य राष्ट्रांचा जो वेटोचा जो पॉवर आहे वेटोचा जो अधिकार आहे नकाराचा जो अधिकार आहे तो थोडा कुठेतरी त्यावर विचार व्हावा म्हणजेच या सुरक्षा परिषदेच्या रचनेत थोडाफार बदल व्हावा आणि तिचं स्वरूप हे अधिक लोकशाहीपूर्ण व्हावं या दृष्टीने सध्या संपूर्ण सदस्य राष्ट्रांकडून काही का सूचनासुद्धा या सुचवल्या जात आहेत मग सुरक्षा परिषदेला भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणूनसुद्धा भारत काय आहे असलेला आपल्याला दिसून येतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संयुक्त राष्ट्रे संघटना तिची निर्मिती आणि तिचा जो प्रवास आहे आणि याशिवाय तिची जी रचना आहे आणि त्या रचनेमधले जे दो दोन ज्या शाखा आहेत त्यांच्याबद्दल आज आपण माहिती बघितली आहे इतर शाखांबद्दल आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्याविषयी अधिक माहिती आपण पुढील तासाला घेऊया मी तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद